याचा इथं रोज वाचत होतो, त्याची रोजा लिहिलं होतं, वरिजा ज्ञान संभवा असं त्यांच्या निर्णयानं ही फोकी होऊन निघेल याच्यावर त्यांची माझ्या होण्याचा कळलं. आणखीन कुठून तरी हो झाला आणि त्यांनी हात केला की इंदा फुला साधा आहे 14 तारखेला आमच्याकडे आलंच पाहिजे, तुम्ही त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा. समाधानाने आज येथे काही या स्पर्धेमधून यावे आहे. 1967 साली पहिल्यांदा मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सभासद म्हणून गेलो आणि त्या कारखंडामध्ये आम्ही लोक करून होतो. माझं वय 47 होतं आणि आम्हा सगळ्यांना मदत करणं, मार्गदर्शन करणं, विधिमंडळामध्ये कसं काम करावं, व्यक्तिगत भूमिका कशी स्वच्छ ठेवायची याचा अभ्यास आम्हा सगळ्यांच्या समस्या करत असायचं. श्री म्हणजे शंकरराव भाऊंचा एका जिल्ह्यातले शेजारी अजय वजनी आहे, त्यांचा अधिकार होता. नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्यावर काम करण्याची संधी मलाही मिळाली. मंत्रिमंडळामध्ये स्वच्छ आणि नेटका कारभार कसा करावा याचा आदेश भाऊने आम्हाला नवमंत्र्यांच्या सभेत ठेवला आणि त्यामुळे पुणे जिल्हा, पुणे जिल्ह्याचं राजकारण याचा ज्याच्या वेळी विचार करतो तो विचार शंकरराव भाऊंच्या स्वरूपाला होत नाही. आणि मला आनंद आहे की त्यांच्या विचाराचा वारसा स्वीकारून गेली काही वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, विधिमंडळामध्ये, सरकारी संस्थेमध्ये मी काम केलं, काम करताय ते हर्षवर्धन तुम्हाला सगळ्यांच्या या सगळ्या कामाच्या पूर्ततेसाठी अत्यंत आनंदाने सहभागी झाले. गेली काही वेळ सरकारला त्यांचे अधिकार निर्जुगा मात्र झाल्या, आम्ही तेच केले. माझा प्रयत्न होता की पुणे जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या दिव्या जिल्ह्यात सगळ्या जाती जमातीच्या लोकांना घेऊन समाजकारण करावं. आणि त्याच हेतूनं माझं लक्ष इंदापूर करत होतं. जाणून घेऊन विचार करत इंदापूरच्या एका सरकारला प्रोत्साहन करण्याचं काम केलं, शेतीमातेचं केलं, जिल्ह्यापरिषदेचं प्रमुख केलं, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये येण्याच्या सचिव प्रयत्न केली, मंत्रिमंडळामध्ये घेण्याचा आग्रह केला. त्याच्यामध्ये हित होता की इंदापूर तालुक्याचा दुष्काळ असेल, तिथे कारखानदारीची वाढ असेल, त्यासाठी काम करणारं कोणी सरकारी असला पाहिजे आणि त्या हेतून हे प्रोत्साहन देण्याची भूमिका आम्ही लोकांनी केलेली होती. पण इथे आल्याच्या नंतर अलीकडच्या काळामध्ये जे जे मी ऐकतोय माझ्या संस्थेतसुद्धा धक्का बसला. इंदापूरचं राजकारण, शंकरराव भाऊंचं राजकारण म्हणजे स्वच्छ चाळीसाचं राजकारण, कोणाचाही नव्या पैशाचा
कधीही विचार न करण्याचं राजकारण होतं. अलीकडच्या काळामध्ये इंडिया ऑफिसच्या राजकारणाला काहीतरी वेगळी दिशा काही लोकांनी दिली. मी आता इथं रोज वाचत होतो, त्याचे रोजदार लिहिलं होतं, वैदा ज्ञान सांगवा. मी वारामतीला ऐकलो वैदा ज्ञान, आणि इथे सुद्धा ज्ञान आहे हे अलीकडे कळायला लागलेलं असतं. अच्छा, तुम्ही कोणी सांगितलं नाही. महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये मी अनेक वर्ष काम केले. जवळपास 55 वर्ष मी कुठे ना कुठे पदावर आहे, आणि त्यामुळे अधिकाऱ्यांच्या वृत्ती चांगली आहे. अनेक अधिकाऱ्यांनी माझ्याबरोबर माझ्या हाताखाली काम केले, कधी वेळचा सहजचं कसं करतो, आमच्या जिल्ह्याचं कसं आहे ते सांगतात. तिथे जुने दिवस राहिले नाही, काय झालं, कुठे काय कशाचं काय सांगताय. ते आणि आता इंदापूर सारखा लाहूंच्या सारखा नेता, आणि त्याचे व्यवहार कुठं, आणि हल्ली त्यांचे व्यवहार कुठं, चर्चा न केलेली म्हणजे हे अधिकारी सांगायला लागले. इतका मजदार होती, इतके चुकीचे विचार, इतकी चुकीची माहिती कधीही या भागाच्या नेतृत्वाच्याबद्दल आलेली नव्हती. दुर्दैवानाची आलेली आहे, आणि त्याचीच वाजवायचे असेल तर परिवर्तन पाहिजे, आणि परिवर्तन हवं असेल तर कन्सर्वर अशा प्रकारची कुवत असलेला हा नेता असला पाहिजे. आज हर्षवर्धनच्या निर्णयानं ही फोकी होऊन निघेल याच्याबद्दलची माझ्या मनाच्या कळण्या. आम्ही एकत्र अनेक ठिकाणी काम करतो, पक्ष वेगळा होता, माझा पक्ष वेगळा होता, पण महाराष्ट्राच्या देशाच्या शेतकऱ्यांच्यासाठी काही संस्थेमध्ये आम्ही एकत्र काम करतो. वसंतदादा साखर धंद्यातली संस्था, मी त्याचा अध्यक्ष आहे, आणि मॅनेजिंग असते हर्षवर्धन. आम्ही भेटतच, पक्ष वेगळा होता, पण या सगळ्या कार्यक्रमामध्ये एकदा सुद्धा कधीही धोरणाच्याबद्दल मजले नव्हते. एकदा सुद्धा असं कधी घडलं नाही की आमच्या त्यांच्या विचारात कधीही फरक पडला नाही. आणि ज्या ज्या वेळेला नवीन काय करायचं असेल तर ज्या 2-3 सरकारांच्याही जबाबदारी द्यावी अशी चर्चा व्हायची, त्याचं पहिलं नाव हर्षवर्धनचं येत. आज साखर धंदा, ऊसाचा धंदा हा आपल्या सगळ्यांचा महत्त्वाचा धंदा आहे. देशामध्ये 2 नंबरची साखर आणि ऊसाचं पिकाचं क्षेत्र महाराष्ट्राचं आहे, आणि सगळ्या देशाच्या या पिकाची जी काही संकटाची स्थिती असते त्यातून त्यांची सुटका करण्याच्यासाठी जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये आम्ही एकत्र काम करतो. अनेक निर्णय त्यांनी आम्ही एकत्र घेतले. अलीकडच्या काळात आणखीन एक चांगली ग्रोथ झाली, आणि ती चांगली ग्रोथ झाली होती कारण सगळ्यांना ऊसाचा धंदा, साखरेचा धंदा, इथेनॉलचं धोरण गेले 25 वर्ष ही सगळी जबाबदारी माझ्यावर होती. केंद्र सरकारमध्ये ही जबाबदारी माझ्याकडे होती, आणि आम्ही सगळेजण एकाच धोरणाने करत होतो. मोदी साहेबांचं सरकार आलं, थोडी स्थिती बदलली, त्यांना आणि त्यांच्या सरकारांना आम्ही इथे निर्णय घेतो त्याची अस्वस्थता होतीच, आणि त्यामुळे आम्हाला काळजी वाटायची की ऊस उत्सव जाताचं काय होणार, साखरेचं किमतीचं काय होणार,
उसाला चलेगा किमत किसी ने यार कैसे काय होना नवीन धरुणा नवीन फकल हो हाथा मध्ये घ्यायचे कसं काय होणार होय. या संकटातून आम्हा सगळ्यांना महाराष्ट्राला काढायचं काम दूर करायचं काम हर्षवर्धनने केलं. आणि कसं केलं तर या देशामध्ये 250 पेक्षा जास्त साखर कारखाने आणि या सगळ्या साखर कारखाने सहकाराचे त्याचा देशाचं नेतृत्व हर्षवर्धन केलं आहे आणि त्यामुळं आम्हाला त्याचा आनंद आहे. फक्त वेगळा होता तर आम्ही नेहमी सांगायचं चिंता करू नका आपला माणूस तिथं आहे हर्षवर्धन तिथं आहे आणि त्यामुळं कधीही या संबंधीची कुठली अडचण आली तर आम्ही एकमेकाशी बोलत असू त्याचा मार्ग काढत असू एक प्रकारचं विधायक दृष्टिकोन करून कष्ट करणे बळीराजाच्या हिताची जपणूक करणं हेच आपलं महत्त्वाचं काम आहे हा दृष्टिकोन घेऊन जो काम करतो अशा नेत्यांना माझ्यासारख्याला वाटायचं जरा रस्ता चुकला ते सोडा ते आपले घर नाही भाऊनी आपल्याला घर दाखवले भाऊनी आयुष्यभर एकच विचार घेतला दुसरा विचार कधी घेतला नाही आणि तो विचार गांधी नेहरू यशवंतराव चव्हाणांचा विचार मला आनंद आहे की त्यांचं मन इकडे होतं निर्णय घ्यायला उशीर झाला पण निर्णय घेतला आणि हा निर्णय फक्त इंदापूर होता नाही तर सवन उसाच्या धंद्याला मदत करणारा आणि महाराष्ट्राच्या समाज करण्याला शक्ती देणारा अशा प्रकारचा हा निर्णय मी ज्या बोलण्याच्यासाठी या ठिकाणी उभा नाही शिक्षण बदलते आज हाच कार्यक्रम झाला निघायच्या वेळेला आणखीन कुठून तरी फोन आला आणि त्यांनी हक्क केला की इंदा फुला चालला आहे 14 तारखेला आमच्याकडे आलंच पाहिजे काय कार्यक्रम आहे म्हणजे इंदा फुले तोच आमच्याकडे म्हणजे कुठं ते म्हणजे फलचंद समजलं का ते आता याच्यानंतर फलचंद फलचंद झाल्याच्यानंतर जवळपास 1 महिन्याचे सगळे दिवस रूप झाले मोठ्या प्रमाणात लोकांच्या मनामध्ये निर्णय आहे ते एकत्र आलं पाहिजे परिवर्तन झालं पाहिजे आणि महाराष्ट्राचं चित्र वेगळं आहे हे समजून हिंदुस्थानला दाखवलं पाहिजे आणि ती दाखवायची संधी आज या निमित्तानं सगळ्या महाराष्ट्रात आलेली आहे आणि म्हणून त्या रस्त्याने आपल्याला जायचे तुम्हा सगळ्यांच्या मनामध्ये काही गोष्टीच्या बद्दल स्पष्टता आहे का नाही हे मला काही कळलं नाही काही काम द्यावं असं त्यांनी सांगितलं हर्षवर्धन बोलता बोलता म्हणजे काही काम आम्हाला द्यावं असं आहे की काही काम करायला हर्षवर्धनची काय गरज आहे कठीण काम असेल लोकांच्या हिताचं असेल लोकांचं जीवन बदलायचं असेल अशी कामं हर्षवर्धन तर द्यावी ती जायची असेल तर पहिलं काम तुम्हाला करावं लागेल तुम्ही त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा. मी जो रात्री जो सिंचोय मला स्वतःला उभं राहायचं नाही 14 वेळेस तुम्ही मला निवडून दिलं त्या 14 ते 7 वेळा इंदापूर तालुक्याने मतं दिली त्यामुळे मला स्वतःसाठी काही मागायचं नाही मला महाराष्ट्र बदलायचा आहे महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांचं जीवनमान बदलायचं आहे आणि त्यासाठी राष्ट्रवादी आहे आणि त्यामुळं हे जर करायचं असेल तर मला
ज्यांच्या तरी कर्तृत्व आहे, ज्यांच्या तरी अनुभव आहे, ज्यांच्या तरी प्रशासन आहे, अशाही लोकांची आवश्यकता आहे. आणि ती पूर्तता करायची असेल तर विधानसभेत वाचवणं हे तुमचं काम. आणि राज्याचं काम करण्याची जबाबदारी सोपवणं माझं काम. रामकृष्ण हरी. जास्त काही अधिक सांगत नाही. जायचं ते राज्याची तयारी करण्याच्यासाठी, विजय संपादन करण्याच्यासाठी. आणि महाग असते जुन्या काळाचं यशवंतराव चव्हाण आणि आदर्श नेत्यांनी जे एक आदर्श राज्य हे आपल्या सगळ्यांना दाखवलं, तो इतिहास पुन्हा एकदा करायचा आहे. आणि तो इतिहास करण्याच्यासाठी हर्षवर्धनची उपयुक्तता 100% आहे याची मला खात्री आहे. तर हे करायला काही लोक मला विचारत होते की कसं होणार, काय होणार, म्हणजे काही काळजी करू नका, जावळी कुणाच आहे. म्हणजे तुझ्या पूर्वी आम्ही देत नसतो, आम्ही चांगलं घर बघून मुलींना देत असतो. आणि त्यामुळे घर आम्हाला चांगलं मिळालं, संसार नीट तसाच चालला, तसा महाराष्ट्राचा सुद्धा संसार नीट करण्याची ताकद असलेला असा हा जावळ आहे. हा बारामतीकरांनी केव्हा पाहिला असा, आज त्या जावळ्याचं या ठिकाणी स्वागत करणं हे मी सर्वांना मार्ग लागतो. आणि आपल्या सगळ्यांची राजा घेतो. जय हिंद.